Sahyadri Superfast Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्या. राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या श्रीसेवकांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारकडून हा प्रसंग टाळता आला असता असं राज ठाकरे म्हणालेत. तसेच राजकीय स्वार्थाशिवाय एवढी लोकं बोलवली जातात का असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जलसंधारण भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनासोबतच आता नागरिकांच्या सुदृढ जीवनासाठी राळेगण सिद्धीत एक नवा प्रकल्प सुरू केलाय. अण्णा हजारेंकडून राळेगण सिद्धीत लाकडी घणातून तेल निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. सध्या तोट्यात असलेली आणि बजेट एअरलाइन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गो फर्स्टची मालकी असणाऱ्या वाडिया समूह मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. वाडिया समूह गो फर्स्टमधील मोठा हिस्सा विकण्याच्या किंवा पूर्णपणे बाहेर पडण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे. तशी बोलणीही वाडिया समूहाकडून सुरू आहेत. आगामी काळात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सरकार काही दिवसातच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी 4% वाढ करणार असल्याचं बोललं जात आहे. ही वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. नंदुरबार येथील जळका बाजार चौधरी गल्ली परिसरातील जुन्या DDC बँकेच्या मागील बाजूस आज एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जळका बाजार परिसरात राहणाऱ्या पान विक्रेता मनोज चौधरी नामक व्यक्तीच्या घराला आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या आगीत 10 तोळे सोने, 3 लाख रुपये कॅश यासह फ्रीज, टीव्ही, पंखा आणि सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालंय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी वारी ही 29 जूनला आहे. या आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातील मानाच्या पालख्यांचं पंढरीच्या दिशेनं जून महिन्यात प्रस्थान होणार आहे. मानाच्या पहिल्या मांडल्या जाणाऱ्या 7 पालखी सोहळ्यामध्ये मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचं महत्वाचं स्थान आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच मुंबई उच्च न्यायालयानं आज एक महत्वपूर्ण निकाल दिलाय. एकनाथ शिंदे सरकारनं मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेसंदर्भात काढलेला अध्यादेश कायम ठेवला जावा असे आदेश कोर्टानं दिलेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या प्रभाग संख्येचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत फिरवण्यात आला होता. या विरोधात ठाकरे गटानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या बाजूनं लागलाय. धुळे तालुक्यातील मोघण येथून चोरी झालेला ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा शोध घेण्यात मोहार्डी पोलिसांना यश आलंय. एरंडोल तालुक्यातील ब्राह्मणे येथील 32 वर्षीय प्रवीण संभाजी पाटील या सराईत आरोपीला अटक करून 2 ट्रॅक्टर आणि 1 ट्रॉली असा 11,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. अकोला शहरातल्या जठारपेठमधील हेडगेवार रक्तपिढीच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये बसून निलेश देव या युवकानं अनोखा आंदोलन केलाय. तर गेल्या अनेक वर्षांपासून या रोडवर खड्डा आहे. वारंवार निवेदन देऊनही अद्यापपर्यंत हा खड्डा न बुजवण्यात आल्यामुळे निलेश देव या युवकाचं भर उन्हात खड्ड्यात बसून हे आंदोलन करण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्यानं मोठं नुकसान झालंय. त्यातच नाशिक जिल्हा बँकेकडून पीक कर्जाची सक्तीनं वसुली सुरू आहे. ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या 7-12 उतार्यावर पीक कर्जाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांकडून जिल्हा बँकेनं पीक कर्ज सक्तीनं वसूल करू नये असे निर्देश नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी निफाड तालुक्यातील साकोरे, दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, खडक सुकेने, चिंचखेड, जोपूळ, कुर्णोली येथे नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केल्यानंतर दिल्या. या बातम्यांसह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.